हरिओम, श्रीराम अंबज्ञा। मी भाग्यश्री नितीन साळुंखे, 40 गाव केंद्रातून। माझा अनुभव असा आहे की आता कोविडचा काळ खूप वाईट होता, त्यावेळेस आम्ही स्वतःच कोविडची टेस्ट करायचो। मला माझं तर काही टेन्शन नव्हतं, कारण मला दुसरे काही डिसीज नाही आहे, पण माझ्या मिस्टरांना डायबिटीज आहे, बीपी आहे आणि ब्रॉन्कायटिस आहे। तिघी गोष्टी त्या टेस्ट करण्यासाठी निगेटिव्ह होत्या, त्यांना खूप धोका होता। पण काय झालं, माझा मुलगा, आम्ही घरी होतो पण माझा मुलगा जायचा लॅबमध्ये आणि रोज तो सॅम्पल घ्यायचा, पॉझिटिव्ह यायचे। पण घरी आल्यानंतर काय माहिती, तो पॉझिटिव्ह झाला, त्याच्यानंतर माझे मिस्टरही पॉझिटिव्ह झाले। त्यांना रोज ताप येत होता, बाहेर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचा तर चान्सेस नव्हता, कुठेच बेड भेटत नव्हते, काहीच नाही। आणि त्यांना ब्रॉन्कायटिस आणि शुगर असल्यामुळे मला इतकी चिंता होती, वेगळ्या रूममध्ये ते पण इकडे मात्र मी रात्री 2-2 वाजेपर्यंत बापूंचं नामस्मरण करायचे। वाचन पुस्तकाचं नव्हतं, पण फक्त बापूंचं नाव घेऊन जप माळ करायची, जेवढ्या वेळेस होईल तेवढ्या वेळेस। त्याच्यातून सुद्धा बापूंनी इतकं तारलं की एकदाही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं नाही, त्यांचा HRCTचा स्कोअर सुद्धा 0 आला। हरिओम, श्रीराम अंबज्ञा।